आता आपण चौक पॉइंटवर आलो आहे. चौक पॉइंटच्या रेलिंग पाशी उभो आहे आणि इथे जे मध्ये उघड दिसत आहे हे मुद्दाम ठेवलं आहे, कारण इथून एक वाट खाली जाते आहे, पायवाट आहे. तिथून प्रथम या पायवाटून खाली गेल्यावर एक ओढा लागतोय, त्या ओढ्यातून खाली उतरायचंय. मग खालच्या झाडीतून गेल्यानंतर हे समोर बघा, तिथे एक खाली वाडी दिसते, ताडवाडी किंवा आंबेवाडी त्याचं नाव आहे. तिथे बस येते कर्जतवरून आणि तिथून या वाटेने वर येत आहे. आणि हे बाजूला जलाशय दिसतोय तो मोरबे धरण आहे. ते 2004 आसपास झालेलं आहे आणि तिथून नवीन मुंबईला पाणी पुरवठा होतो. थोडी अंधुकची भिंत पण दिसते धरणाची. आणि या बाजूला इकडे दिसतोय तो वन ट्री हिल पॉइंटचा तो टेकड आणि त्याच्यावरचं छोटस झाड. आणि मागे जो डोंगर दिसतोय तो आहे इरशाळगडाचा टोप, पण ते पलीकडच्या बाजूला आहे, पण ते आपल्याला लगेच त्याच्या मागे दिसत आहे. असा हा पॉइंट या धरणाच्या पाण्यामुळे एकदम सुंदरच झालेला आहे. आणि या बाजूला इकडे दिसतोय तो चौक पॉइंटचा उंचवटा दिसतोय. असं इकडे रेलिंग वगैरे लावलेलं आहे, बसायला बाकडी वगैरे केलेली आहेत. या इथून आपण असं आतमध्ये येतो इकडे, असं एक छानपैकी पॉइंट तयार झाला आहे.